विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रांत चंद्रकांत बोलतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी लोकाई तालुका राहता येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत आहे. आज आपण चक्रवाढ व्याज या घटकावर आधारित उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला चक्रवाढ व्याज म्हणजे काय याचा अर्थ आपण जाणून घेऊ. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? जेव्हा वर्षाची व्याजाची रक्कम मुद्दलात मिळवतात त्यामुळे पुढील वर्षी मुद्दलात वाढ होऊन त्यावर व्याजाची आकारणी होते, या पद्धतीला चक्रवाढ व्याज असं म्हणतात. मागील इयत्तेमध्ये आपण सरळ व्याज या घटकावर आधारित उदाहरणे सोडवलेली आहे. सरळ व्याजाचा अर्थ एका वर्षामध्ये ठराविक रकमेसाठी बँक आपल्याकडून जी वाढीव रक्कम घेते या वाढीव रकमेला सरळ व्याज असं म्हणतात. परंतु जर ते ग्राहकाने वेळेवर कर्ज चुकवलं नाही तर एकूण झालेलं व्याज ही मुद्दलात मिसळलं आणि त्या एकूण झालेल्या रकमेवर परत व्याजाची आकारणी केली जाते, याला चक्रवाढ व्याज असं म्हणतात. या घटकावरील एक उदाहरण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे, रुपये 1000 मुद्दलाची दर साल दर शेकडा 10% 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज केले. चक्रवाढ व्याजाचं आपण सूत्र लिहिले, चक्रवाढ व्याज बरोबर पी कंसात 1/R^100 (n)-p. या ठिकाणी आपण प्रत्येक जो घटक आहे त्या घटकाची किंमत या सूत्रामध्ये टाकून घेऊ. सुरुवातीला पी बरोबर दिलेला आहे आपल्याला 1000 रुपये. नंतर आर दिलेला आहे आपल्याला 10%, आणि एन म्हणजे मुदत ती दिलेली आहे आपल्याला 3 वर्ष. ही जी किंमत आहे ती आपण या सत्रामध्ये टाकून घेऊ. पी 1/R^100 (10)-p=1000. या ठिकाणी तुम्हाला हे जे उदाहरण आहे हे उदाहरण आपल्याला समच्छेद समान करून त्यांची बेरीज करून तुम्हाला सोडवायला लागेल. हे आपण आधी थोडे बाजूला सोडून घेऊ. 1/10/100 इथं छेद समान करण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकाराचा उपयोग करू. 100 ने 1 ला गुणलं छेदाला 100, 100 ने वरती अंशाला गुणलं 1 ने तो 100 आला + 10. 100 + 10 = 110 असं याचं उत्तर आहे. हे उत्तर आपण या ठिकाणी टाकू. 1000 × आता 110 × 100 हे उत्तर आलेले, त्यामुळे आपण त्याचा घात लिहिताना 110 × 100 × 110 × 100 × 110 × 100 अशा प्रकारे लिहून आपण निघाली सोडवणार आहोत. त्याने आपल्याकडे सोपं जाईल. या ठिकाणी 3 शून्य आहेत हजारचे, 1, 2, 3. इकडं छेदाचे जे 100 आहे त्याच्यातले 2 शून्य आणि इथं 1 शून्य. 3 शून्याला 3 शून्य आपण बाद केली. नंतर प्रत्येक वरती अंशाचा जो 0 आहे त्या 1 शून्याला 1 शून्य या प्रमाणामध्ये सर्व जे 0 आहेत ते बाद झाले आणि आपल्याकडे गुणाकार आहे 1 × 11 = 11 × 11 121 × 11 आणि याच्यामुळे आपल्याला 1000 रुपये जो मुद्दल आहे ती वजा करायची. इथं आपण गुणाकार करूया. 11 × 11 = 1 11 × 22 22 × 23 = 2 11 × 11 = 2 13 एकूण आलंय 1331. यातून आपण मुद्दल वजा केली 1000 रुपये, आपलं चक्रवाढ व्याज झालं 331 रुपये. म्हणजे 1000 मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10% 3 वर्षांचं चक्रवाढ व्याज म्हणजे 331 रुपये. अशा प्रकारे आपण या चक्रवाढ व्याज या घटकावरची उदाहरणे या सूत्राचा उपयोग करून सोडवू.